नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विरोधात पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त एकवटले आहेत. नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी 28 ऑक्टोबरला तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान आरसीएफ मध्ये 393 जागांसाठी भरती होणार आहे. आरसीएफचे 141 प्रकल्पग्रस्त आज 35 वर्ष झाली तरी नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे 393 जागांसाठी होत असलेल्या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांपैकी जे उमेदवार पात्र आहेत अशांना प्राधान्य द्यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. परंतु त्याकडे आरसीएफ व्यवस्थापन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतलाय अशी माहिती स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. असं गेली 40 वर्ष पूर्वी आरसीएफ या ठिकाणी विस्थापित झाला. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेले 40 वर्षापासून प्रलंबित आहे. मध्यंतरी अनेक आंदोलन या संदर्भात झाली, पण खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही आहे. परंतु आरसीएफमध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया निघाली की 393 लोकांची आज विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली. आणि मग त्यांच्यामध्ये आमच्या पी एपीमध्ये असणाऱ्या काही लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्या अशी आमची भूमिका खासदार महोदय मी स्वतः आणि बाकीचे लोक म्हणजे माध्यमातून होतीच. परंतु आरसीएफने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना परवा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निवेदन सादर केलं आणि या संदर्भातले मुख्यमंत्री महोदय उद्योगमंत्री या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करून येत्या 28 तारखेला जनआंदोलन या स्वरूपात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, जेणेकरून हा प्रश्न सुटेल. एक तर निश्चित की आरसीएफचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की एक्सपॅन्शन ज्यावेळेला होईल त्यावेळेला आम्ही प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ. पण एक्सपॅन्शन न होताना जर भरती प्रक्रिया असेल तर एक्सपॅन्शन फक्त भरतीसाठीच असलं पाहिजे. त्यामुळे आता जर ही भरती प्रक्रिया त्याच्यामध्ये पी ए पीना सामावून घ्या अशी आमची प्रामाणिकता आहे आणि याला आरसीएफ कुठेही दुजोरा देणं दिसत नाही आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी प्रकल्पांचा प्रश्न सुटण्यासाठी हे जनआंदोलन आपण स्वीकारलेलं आहे. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.